रात्री सर तो 11 वाजता कंपनीत आला, 11:15 वाजता, 11:15 वाजता कंपनीत आला. त्याच्या खिशामध्ये दारूच्या बाटल्या वगैरे होत्या. तो त्याला म्हणतो तू कोणाला परमिशन घेऊन मध्ये आला? ते म्हणते मी जगदीश भोळे विचारलं. ते आलं मध्ये पण मला त्याच्या खिशामध्ये दारूची कॉटर वगैरे घेतली. त्याला म्हणतो तू आत्ताच आता गेटच्या बाहेर होय, मी साहेबाला फोन करतो, साहेब 10 मिनिटात इथे येतील. तो मग नंतर त्यांनी माझ्याकडून क्षमा मागितली की माझं चुकलं, मी जातो. तो गेटच्या बाहेर गेला. तेवढ्यात कुत्रा वगैरे भूक लागले. तेवढ्यात हे साहेब जे एक्सपायर झाले ते उठले, त्याला बाहेरून पकडून आणलं. पकडून आणलं, त्याला धरून ठेवलं. 2 जण होते ते, त्याला धरून ठेवलं. तेवढ्यात एक जण आम्हाला बोलवायला आला की कोणाला भेटायला आला होता. ते आम्हाला भेटायला आलं. तेवढ्यात ते जो आम्हाला बोलवायला आला होता तो आमच्या अगोदर गेला गो परत तिथं. तेवढ्यात ते खाली पडलेलं होतं. त्यांनी डोक्यामध्ये वार केलेला होता. कोणी केला वार? सोमेश सिदाडी. सोमेश सिदाडी याने वार केलेला होता. आम्ही तिथे बघून आम्ही परेशान झालो. म्हणजे तिला सर एका दणक्यामध्ये माणूस खाली पडलेला बघून आम्ही डायरेक्ट. आणि त्यानंतर परत परत किती हल्ले केले त्याने? ते आम्ही लगेच पडून गेलो सर. म्हणून तो म्हणते अजून या कोणी येते का? त्यामुळे आम्ही कंपनीत पडून गेलो. नंतर साहेब लोकांना मला फोन लावायचा होता ना, आम्ही ते फोन लावत बसलो. पोलीस स्टेशन MIDC वाळूजमध्ये श्री इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये काल रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सोमेश इदाटे नावाचा इसम दारू पिऊन कंपनीच्या कंपाऊंडवरून मध्ये घुसला. त्यास जगदीश भराड याने तू मध्ये का घुसला असा जाब विचारला असता त्याने त्यास लोखंडी फावड्याने ठार मारले व तो तिथून पळून गेला. त्यानंतर पोलीस स्टेशन MIDC वाळूज येथे गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे. तो पुढील तपास पोलीस करीत आहेत.